inauguration and flagging off of the 30 number of AC electrical buses. हा ज्या सुहायक आमच्यामध्ये असलेले ज्यांच्यानी व्हर्च्युअली या सभेक ॲड्रेस केले, ते श्री प्रकाश जावडेकर मिनिस्टर ऑफ द एनवायरमेंट अँड फॉरेस्ट क्लायमेट चेंज. खास करून या सोहळ्याक उपस्थित असत आमच्या राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब माविन गुदिनो, कदंबाचे चेअरमॅन बाब कार्लोस आल्मेदा, या भागाचे आमदार मित्र बाब टोनी फर्नांडीस, व्यासपीठाचेर आशिले डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट राजन साकरदांडे, एमडी केटीसी नेटो व्हाईस चेअरमॅन दीपक आणि बाकीचे सगळे आमचे डायरेक्टर केटीसीचे. सगळ्यात पहिल्यात पहिले हांव दिलगिरी व्यक्त करता, तुमका वताक बसचे पडले आणि आमकां सावळेक बसचे पडले. हांवें ॲक्च्युली खरो म्हणजे पॅन्डल व पुराय पॅन्डल घालपाक जाय आशिल्लो, जेणे करून लोकांक वताक बसपाकचे पडचे न्ही. फुडले फावटी ताजी नोंद घेवची. ह्या सोहळ्याक खास करून इलेक्ट्रिकल बसीस ज्या कंपनीन म्हणजे कष्ट केला तांचे अधिकारी हांगासर आयल्या, हांव कॉंग्रेच्युलेट करता तेंकाय बी फॉर द स्पेशल ओकेजन फॉर द इनॉग्रेशन ऑफ द बसीस. ऑल द वे यू हॅव कम फ्रॉम हियर टू इनॉग्रेट दीस बसीस. माविन बाब उलयता असताना ताणें पुराय ह्या बसीसचो इम्पॉर्टंट, वीच इज एन इको फ्रेंडली इलेक्ट्रिकल बसीस इन द स्टेट ऑफ गोवा फर्स्ट टायम, म्हणजे आमी जेका म्हणटा की हाज्या फुडले व्हिकुलर पोल्युशन, परत बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युएल आणि क्लायमेट चेंज ह्या सगळ्याचेर म्हणजे पुराय आमचे सरकार एनवायरमेंटाचो कन्सर्न घेऊन अशा पद्धतीची पहिली स्टेप उचलता, जेणे करून आमी इलेक्ट्रिकल बसीस आयच्यान सुरवात करता. गोयच्या इतिहासात कदंबाच्या इतिहासात आयचो दीस व सदोदीत याद उरतलो, इवन दो एनवायरमेंटाच्या इतिहासात आयचो दीस जो आसा व गोयात सदोदीत याद दवरलो वयतलो. बाप क्रिस्तोफर हाणें कन्सर्न वक्तायलो की हे जर इन फ्युचर आमच्या कदंबाच्या वर्करांक व खरोखर त्रास जातलो काय कितें, हांव तुमकां सांगपाक सोदतां. जरी आमी इको फ्रेंडली इलेक्ट्रिकल बसीसचेर गेले, आमच्या कदंबाचे वर्कर तुमचे वर्कर म्हणजे आमचे वर्कर. हे सरकार जे असा हे सामान्य मनशाचे, हे सरकार कामगारांचे, हे सरकार शेतकऱ्यांचे, बारीक मनशाचे सरकार. ह्या सरकारात खंयच्याच म्हणजे बारीक मनशाक केन्नाच त्रास जाता असो स्टेप केन्नाच घेतलो वयचो ना. हाच्या ह्या सुवाळ्याचेर हांव अभिनंदन करता केटीसीच्या सगळ्या स्टाफाचे, केटीसीच्या सगळ्या ज्यांच्यानी पॅन्डमिकानही काम केले आणि जे सातत्यान म्हणजे बाप चेअरमॅन कार्लोस आल्मेदा आणि उलय, दीस इज द सर्वीस सेक्टर ऑफ द गव्हर्नमेंट. कित्याक आम्ही आमची वेगवेगळी डिपार्टमेंट ऑफिसान बसून काम करता, बट फॉर दीस डिपार्टमेंट दीस कॉर्पोरेशन हे फिल्डार काम करता. दे आर ऑलवेज फेसिंग डिफरंट टायप्स ऑफ पीपल. वेगवेगळे फावटी कोणाकडा झगडी जाता, कोण वेळ पडल्यार लोकूय तांकां मारपाक येता, अशें न्ही. आमचो स्टाफ वयल्यान झगडी क्लियर करून त्यो बसीस फुडें सोडपाच्या विचारान आसता. त्या खातीर सर्वीस सेक्टरांत काम करता आसतना फ्रेंडली पीपल फ्रेंडली आमचे सगळे केटीसीचे ड्रायव्हर आसुनी कंडक्टर्स आसुनी हे सदोदीत लोकांक बरी सेवा दिवपाचे काम हे सातत्यान आतां पासून करीत आयल्या. गोंयच्या सगळ्या लोकांनी तांकां सहकार्य करप हे गरजेचे आसा. आणि निश्चितच रित्या आमचो चेअरमॅन उलयता असताना तेणे आपले बस स्टँड, वेगवेगळे बस स्टँड मडगांव म्हापसा तेणे वक्तले की केटीसी ही फायद्यान येवपा खातीर वेगवेगळे बस स्टँडूय घेवपाक जाय हे तेंच्यांनी सांगले. फाल्यां बजेट आसा, निश्चितच ताजेर आज कांयच स्टेटमेंट न करता तांच्यांनी वक्तली, फाल्यां तेजेर हांव निश्चितच म्हणजे त्यांच्या खातीर आशिल्ली वेगवेगळ्यो योजना त्यो फाल्यां जाहीर केल्यो वयतल्यो. पण हांव एक गजाल मुद्दामून सांगता, म्हणजे आमी जेन्ना केटीसीत आसलेलो सगळो स्टाफ आणि कॉर्पोरेशन हे कंबाईनली काम करता असताना एक गजाल निश्चित महत्वाची असा की कदंबा स्वयंपूर्ण कॉर्पोरेशन जावपाक जाय ताजी गरज असा, आणि कालांतरान कदंबा स्वयंपूर्ण जावपाक शकता हे म्हाका निश्चितच खात्री असा. द अंडर द लिडरशीप ऑफ अवर चेअरमॅन बाब कार्लोस आल्मेदा, ताजो पुराय स्टाफ, ताजे सगळे डायरेक्टर हे कदंबा स्वयंपूर्ण जावपा खातीर सदोदीत त्या कॉर्पोरेशनाक फुडें व्हरपा खातीर इन्क्लुडींग देर आमचो कॉम्रेड जो युनियन लिडर आसा तोय तांकां सहकार्य करतलो, जेणे करून कदंबा एक स्वयंपूर्ण कॉर्पोरेशन स्वतःच्या हाजेर उबे रावपी कॉर्पोरेशन म्हणून फुडें येतले. आमी पळयता की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुराय देशात वेगवेगळे इलेक्ट्रिकल बसीस दिता असताना गोंयाकूय खंयसरूच फाटी दवरूंक ना.
जग हे खूब फुढ़े वता आणि जशे एडवांस टेक्नोलॉजी येता तशे तशे आमका कार्बन इमिशन कमी करपाक जाय आणि ते जर असत तर आमका इलेक्ट्रिकल बसेसचेर वचपाक जाय। तेजे पहिले पाऊल म्हणजे जगाचेर 2050 पर्यंत कितलेशे देश हे इलेक्ट्रिकल व्हीकलाचेर वतले, कार्बन इमिशन फ्री जातले। आमच्या देशात 2030 पर्यंत हे म्हणजे स्वप्न माननीय नरेंद्र मोदीजी पुराय देशाक दाखयला 2030 पर्यंत मॅक्झिमम ट्रान्सपोर्ट व्हीकल्स इदर द पब्लिक अदरवाईज प्रायव्हेट, मागीर त्यो पब्लिकातल्यो बसीस असतल्यो, रिक्षा असतल्यो, मागीर फोर व्हीलर असतल्यो, टू व्हीलर्स असतल्यो, हे सगळे जाण 2030 पर्यंत इलेक्ट्रिकल हाजेर येवपाची गरज आसा। जेणेकरून हाजे दोन फायदे, तुमच्या डे बाय डे पेट्रोलाचे आणि डिझेलाचे प्रायसीस जे कितलेशात पटीन वाढत आसा। कार्बन इमिशन म्हणजे आम्ही पोल्युशन पळयता की पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आसा। आम्ही जे एनवायरमेंट फ्रेंडली आसा, फॉरेस्ट अँड एनवायरमेंट मिनिस्टर विच इज व्हेरी मच कन्सर्न अबाउट ऑलवेज अबाउट द एनवायरमेंट, तांच्यानी आज मुद्दामून थंयच्यान आमकां मार्गदर्शन केलें, तांचोय मोठो वांटो आसा। ह्यो आमकां 20 बसीस मेळ्ळ्या फाटी मागे, आजून 30 बसीस